वणीतचा दिंडोरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक रस्ते खड्डेमय झाले. पावसाळ्यात कोणत्या रस्त्याने जावं असा प्रश्न वाहन चालकांना पडतो. वणी नाशिक रस्त्यावर अकराळे फाटा ते नामपूर असा 95 किलोमीटरचा राज्यमार्ग असून या रस्त्याचं काम अर्धवट आहे. पावसाळ्यापूर्वी बनवलेल्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तसंच ओझरखेड गावाजवळील धरण सांडव्याच्या पुलावरही खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या ठिकाणी वाहन चालकांना वाहन चालवणं कठीण झालं असून जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागतोय. याकडे ठेकेदारांचं मात्र दुर्लक्ष होत आहे. काम पूर्ण होऊन दुरुस्ती काम सुरू होणं अपेक्षित असताना परंतु 95 किलोमीटर रस्त्याचं काम कधी पूर्ण होईल याबाबत मात्र साशंकताच आहे. ओझरखेड येथे रस्त्याच्या वळणावर रस्त्याचं काम सुरू असून या ठिकाणी दिंडोरी शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन असून त्यावर सिमेंट काँक्रीटचं काम करून रस्ता बनवला जाणार आहे. भविष्यात या पाईपलाईन गळती दुरुस्तीची वेळ आलीच तर काय असाही प्रश्न निर्माण होत आहे. वणी बस स्थानक परिसरात रस्त्याच्या बाजूला बंद सिमेंटच्या गटारी बनवल्या जात असून या गटारी रस्त्यांपेक्षा 1.5 ते 2 फूट उंच झाल्या आहेत. 8 महिन्यांपासून या गटारीचं काम अर्धवट असल्यानं पायी चालणाऱ्यांना फुटपाथ ऐवजी मुख्य रस्त्यावर चालावं लागतंय. रस्त्यापेक्षा गटारीची उंची जास्त असल्यानं अनेक दुचाकी तसंच गाड्यांची या रस्त्यावर पार्किंग होत असल्यानं या ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागानं लवकरात लवकर या रस्त्याची डागडुजी करून जातींना लक्ष देणं आवश्यक आहे. वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट साकर मोरवणी.